नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माथाडी कामगार नेते आणि युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा व त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्यासारख्या तरुण तडफदार नेत्याला विजयी करून इतिहास घडवूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। माथाडी कामगारांचे नेते आणि अतिशय सामान्य कुटुंबातून राजकारणात पुढे आलेले श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। साताऱ्याच्या विकासासाठी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे हे माझे समस्त सातारकरांना विनम्र आवाहन आहे। त्यांच्या रूपानं एक तरुण तडफदार आणि जनतेप्रती निष्ठा असलेला कार्यकर्ता आपल्याला लोकसेवक म्हणून लाभणार आहे। त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहावे ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळेच शिवसेनेने नरेंद्र पाटील यांची उमेदवारी निश्चित केली। आता या मतदारसंघावर स्वतः मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे। येणाऱ्या आठवड्याभरात मुख्यमंत्री स्वतः सभा घेणार आहेत। तोपर्यंत एका व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले आहेत। वायझेड इंडिया टीव्ही कराड। ही होती आजची महत्त्वाची बातमी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा। नमस्कार।